नमस्कार, आशा किरोसेमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे अळणी चिकन। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। हा कांदा एक कट करून, एक टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, अलं लसूणची पेस्ट एक चमचा, हे चिकन 250 ग्रॅम, मीठ चवीनुसार, थोडीशी हळद, ही धनाजिरा पावडर, हे पाणी आणि हे तेल फोडणीसाठी। कढई आपण ठेवलेली आहे गॅसवरती, गॅस मध्यम करून आता तेल टाकूया। तेल 2 चमचे टाकूया, मोठ्या साईजचा चमचे आहे हा। कांदा टाकूया, हा कांदा एक कट केलेला आहे बारीक। आले लसूण पेस्ट 2-3 पाकळ्या लसणाच्या आणि थोडासा आल्याचा तुकडा घ्यायचा। कांदा आपला चांगला लालसर झाला पाहिजे, भाजून घ्यायचा 2-3 मिनिट चांगला। आता कांदा आपला चांगला परतून झालाय, आलं लसूण पेस्ट पण टाकलं त्याच्यातच। आता मीठ टाकूया, मीठ चवीनुसार टाकायचं, जास्त झालं नाही पाहिजे, अंदाजानेच टाकायचं। टोमॅटो एक कट करून घेतलेले ते टाकूया, थोडीशी कोथिंबीर टाकायची फोडणीमध्ये, म्हणजे स्वाद चांगला लागतो। हे अळणी चिकन आहे, आपण लाल तिखट वापरणार नाही त्याला। आता थोडी धनाजिरा पावडर टाकूया 1 छोटा चमचा, थोडीशी हळद टाकूया, अगदी किंचित हळद टाकायची, आणि चांगलं परतून घ्यायचं 2-3 मिनिट हलवून हलवून, गॅस फास्ट ठेवून। हे चांगलं भाजले गेलाय मसाला आपला सगळा, मसाला म्हणजे धनाजिरा पावडर, अद्रक लसूणची पेस्ट, टोमॅटो, कांदा, थोडीशी कोथिंबीर। आता आपण ते 250 ग्रॅम चिकन आहे ते टाकून घेऊया। अगदी सहज मस्त छान लागतं अळणी, आणि लहान मुलांना पण खाता येतं। गॅस थोडा बारीक करायचं आणि हलवून घ्यायचं चांगलं। चांगलं हलवून झालंय, गॅस आपलं बारीकच आहे। आता 1-5 मिनिट झाकण ठेवून द्यायचं वापरण्याकरता। आता आपली 5 मिनिट झालेली आहेत, आपण बघूया चांगली वाफ आली चिकनला। हलवून घेऊया आपण, छान असे वाफ आले। गॅस मध्यमच ठेवायचा आणि आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं शिजण्यापुरतं। आपल्याला रस्सा पाहिजे असेल तर वाढवून टाकायचं, आणि पूर्ण सुकं करायचं असेल तर कमी टाकायचं पाणी। रस्सा ठेवला तर रस्सा पण खूप छान लागतो याचा। तरी पाणी टाकलंय मी, 6-7 मिनिट आपण गॅस मध्यम ठेवून झाकण ठेवूया परत।
आता आपले 6 ते 7 मिनिट झालेत. मध्यम आचेवर ठेवले होतं चिकन शिजण्याकरता. खूप छान उकळं आलंय. आता हलवून घेऊया आपण, त्यात थोडं वाढवूया आपण. थोडी कोथिंबीर टाकायची वरून. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही बघितलंच असाल ह्याला वाटण आपण अजिबात लावलेलं नाही, साधं आणि सिम्पल केलेलं आहे एकदम, आणि झटपट होणार. आणि लहान मुलं हे खूप छान आवडीने खातात. आता आपलं चिकन हे तयार आहे आळणी, आपण काढून घेऊया गॅस बंद करून. असं हे आपलं अळणी चिकन आता खाण्यासाठी तयार आहे. गरम गरम मस्त भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर छान लागतं आणि मुलांनाही खूप आवडतं. करून पहा आणि माझा व्हिडिओ लाईक करा.